नमस्कार, सबस्क्राईब करा तीचा सागर. कोरोना प्रसारास मदत करणाऱ्यांवर आता थेट गुन्हे दाखल करणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य. सरकार अधिक धोका आता पत्करणार नाही. देशात दररोज कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होतीये. ही बाब अतिशय चिंताजनक आहे. नागरिकांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून कृती केली पाहिजे. कुणी भाजी आणायला जातो तर कुणी औषध आणायला जातो आणि एका गाडीवर तिघ तिघ असतात. पोलिसांच्या नाकात दम करून टाकलाय. शासनानं राज्यातील काही भाग सील बंद करण्याचा निर्णय घेतलाय. याचं कारण ओळखा, गांभीर्य ओळखा. बंदी आदेश जारी केलेत. बंदी आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून तुरुंगात टाकलं जाईल. कोरोनाच्या संदर्भात शासन यापुढे अधिक धोका पत्करणार नाही. कोरोना प्रसारास कारणीभूत ठरणाऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल होतील आणि त्यांना परिणाम भोगावे लागतील, असा इशारा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिलाय. कोरोना संसर्गाची साखळी तोडणं आणि नागरिकांचा जीव वाचवणं हे पंतप्रधान मुख्यमंत्र्यांपासून देशातील प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे. त्यासाठी घराबाहेर न पडणं, बाहेरील व्यक्तींच्या संपर्कात न येणे, कोरोनाला प्रसाराची संधीच येऊ न देणे, कोरोनाची साखळी तोडणं ही सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. दरम्यान आता येणारे हिंदू आणि मुस्लिम दोन्ही सण आहेत, त्यामुळे कुणीही घराबाहेर पडू नका. लक्ष्मणाचे प्राण वाचवण्यासाठी हनुमानानं औषधी वनस्पतीसाठी पर्वत उचलून आणला होता. आज जनतेला वाचवण्यासाठी हनुमानासारखं पर्वत उचलण्याची गरज नाही, पण घरी राहण्याची गरज आहे. हनुमान जयंती घरी साजरी करा. मुस्लिम बांधवांनी उद्याच्या शब्बे बारातसाठी घराबाहेर पडू नका. पूजा अर्चा नमाज घरातच पडा, तेच तुम्हाला करावं लागणार आहे, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय. दरम्यान पवार यांनी आज जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्तानं राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. संपूर्ण जग कोरोनाच्या महामारीचा मुकाबला करतंय. जागतिक आरोग्याचं आणि आरोग्य संघटनेचं त्यांनी कौतुक केलं आणि आरोग्य धनसंपदा, आरोग्यासारखं दुसरं धन नाही असं मानणारी आपली संस्कृती आहे. जग आपली संस्कृती या ठिकाणी कौतुक करते आणि ज्या पद्धतीनं आता जनता वागते त्या पद्धतीनं कोरोनाचा आकडा वाढतोय. आरोग्यासारखं दुसरं धन नाही असं मानणारी आपली संस्कृती आहे. जागतिकरणाच्या काळात आधुनिक जीवन पद्धतीत वैयक्तिक आरोग्याच्या बरोबरीनं सार्वजनिक जागतिक आरोग्यही तितकंच महत्त्वाचं आहे. कोरोना संकटाच्या निमित्तानं पुन्हा एकदा लक्षात घ्या, जागतिक आरोग्य आणि सार्वजनिक आरोग्याची काळजी घेणं प्रत्येकाचं परम कर्तव्य आहे. त्यामुळं घरातून बाहेर पडू नका. सरकार आता अधिक धोका पत्करणार नाही. कोरोना प्रसारास मदत करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करणार उपमुख्यमंत्री अजित पवार.